गुलबर्गा शहर के अलखमार फार्मेसी एंड नर्सिंग कॉलेज में 3 डेज सॉफ्ट स्किल प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें द प्रोटॉन एकेडमी के सीईओ जनाब हबीबुर रहमान स्पीकर थे और अपने मोटिवेशनल स्पीचेस से हबीबुर रहमान ने स्टूडेंट्स की लाइफ बदलने का काम किया है। इस प्रोग्राम में कुल 200 से ज़्यादा स्टूडेंट्स, लेक्चरर्स, प्रिंसिपल, कॉलेज स्टाफ ने पार्टिसिपेट किया था। कंटिन्यू 3 दिन प्रोग्राम के जरिए स्पीकर हबीबुर रहमान ने स्टूडेंट्स को बिजनेस कम्युनिकेशन, पर्सनालिटी डेवलपमेंट, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन स्किल्स, अल्टर ईगो जैसे इंपॉर्टेंट स्किल्स सिखाए हैं, जो तमाम स्टूडेंट्स के लिए बेहद ज़रूरी था। इस प्रोग्राम को ऑर्गेनाइज करने में डॉक्टर इमरान अहमद का काफ़ी सपोर्ट रहा है। गुलबर्गा शहर में द प्रोटॉन एकेडमी के जरिए हबीबुर रहमान ग्रेजुएट्स और अंडर ग्रेजुएट्स, वर्किंग प्रोफेशनल्स के लिए सॉफ्ट ट्रेनिंग दे रहे हैं। हबीबुर रहमान के इस प्लेटफॉर्म के जरिए आप जॉब इंटरव्यू और बिजनेस कम्युनिकेशन सीख सकते हैं, जो आपके करियर के लिए बेहतरीन मौका है। गुलबर्गा शहर में पहली बार हबीबुर रहमान द प्रोटॉन एकेडमी नामी IELTS कोचिंग इंस्टीट्यूट लेकर आए हैं। IELTS यानी इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम है, जिसका एग्ज़ाम देकर आप स्टडी या जॉब के लिए अमेरिका, कनाडा, ऑस्ट्रेलिया, यूरोप जैसे कंट्रीज़ को जा सकते हैं। अलखमर फार्मेसी और नर्सिंग कॉलेज में हुए 3 डेज सॉफ्ट स्किल प्रोग्राम के बाद स्टूडेंट्स ने कहा, इस प्रोग्राम के जरिए ने काफ़ी कुछ सीखने को मिला है। What you should remember is, आप इस प्रोग्राम में पार्टिसिपेट कर रहे हो, there is a price for you. आप जितने लोग यहाँ पर हो, इसमें for those who will stand up and take opportunities to speak and participate in the interactive learning sessions, you will be rewarded and awarded with 3 prizes, first, second and third. So that's all we have. Rest everyone who has registered themselves and participated for 3 days program, they'll be certified for this course. So you'll be given a certificate. Somebody betrayed me, example I'm telling. Somebody abused me, somebody did something to me, if he harmed me, or whatever it is. Now I have 2 choices, revenge, right, or forgive. If I revenge for my satisfaction, my ego is taming me. If I forgive for being conscious of God that He will forgive me, that I have done wrong with others as well, then what happens? Then it becomes a positive attitude. I have tamed my ego. My ego tells me to take revenge, to do something in return. But I'm not choosing that. It's easy, but I'm not choosing it. The Proton Academy, the speaker Hubibur Rahman, whatever he told during our 3 days workshop is very good, and whatever speech and whatever knowledge is given by him, very useful for all students, our pharmacy and the nursing college students, and it is very helpful to his future life. For thank you for him and this Proton Academy. We need next more program for this academy. And we had a workshop in our college, School of Nursing and College of Nursing combined together with pharmacy, and it was very useful for the students, and they had lots of communication, and they had a learnt communication, how to communicate, and as we all teach all these things in program, the academic program, but still the students enjoyed the program during this period, and they had a good interactive activities also during the period. जो प्रोटॉन एकेडमी है, इसके स्पीकर मोहम्मद हबीबुर रहमान सर मेरे ख्याल से बहुत ही एक्सेलेंट स्पीकर हैं। इनका 3 दिन का वर्कशॉप का जो प्रोग्राम सेशन या चला कॉलेज में, इससे लॉट ऑफ चेंजेस स्टूडेंट्स की लाइफ में आया, ये मैं मानती हूँ, क्योंकि उनका जो वे ऑफ सेइंग बहुत ही मार्वलस इम्पैक्ट स्टूडेंट्स पे पड़ा उनका। Not only students, staff, everybody is appreciate कर रहे हैं उनके इस प्रोग्राम को, क्योंकि उनमें कुछ बात है, वो स्पार्क है उनके अंदर, जो सारे लाइफ पूरे सोसाइटी में एक लाइट की तरह स्प्रेड हो गई। सो आई एम थैंकफुल टू बी ए पार्ट ऑफ दिस सेशन। सो इट्स अ वेरी वेरी मार्वलस इवेंट्स। आई रियली अप्रिशिएट मिस्टर हबीबुर रहमान एंड द एंटायर टीम ऑफ द प्रोटॉन अकेडमी। सर हबीबुर रहमान सर इंद नमगे मोटिवेशन क्लास सिक्तु। सो इवत्तिन जनरेशन नमगे सेल्फ एक्टिविटीस बग्गे, सेल्फ रेस्पेक्ट बग्गे सर तुम्बाने प्रॉब्लम इदे, एस्पेशली ननगे केलोन टाइम सेल्फ एस्टीम गिल्ट एल्लानु फील आगुत्ते। सो इवत्तिन सर नमगे 3 डेज मेंटरिंग प्रोग्राम इट्टिद्रु। सो 3 दिनानू नान
ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ನನ್ನ ಸೆಲ್ಫ್ ಚಾಲೆಂಜಸ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಬಿಲೀವ್ ಎಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಸಿಕ್ತು. ಸರ್, ನಾನು ಈ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿಗೆ ಮತ್ತು ಸರ್ಗೆ ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ತರಫ್ಸೆ ಜೋ ಸ್ಪೀಕರ್ ಥೇ ಅಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್, ಉನ್ನೇ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ತರೀಕೆ ಹಮಕೋ ಯೇ ಸಮಝಾಯಾ ಕಿ ಕೈಂಡ್ನೆಸ್ ಕ್ಯಾ ಚೀಜ್ ಹೈ, ಲೋಕೋ ಸೇ ಬಾತ್ ಕೈಸೆ ಕರ್ತಿ ಹೈ, ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಖಾಸ್ಕರ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಕೆ ಊಪರ್ ಉನ್ನೇ ಅಚ್ಚಾ ಖಾಸಾ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಕಿಯಾ. ಹಮ್ ಲೋಕ್ ಬಹುತ್ ಮುತಾಸಿರ್ ಹುಯೇ ಉನ್ಕಿ ಬಾತ್ ಸೇ, ಔರ್ ಆಗೇ ಭಿ ಹಮ್ ಉನ್ಕಿ ಯೇ ಬಾತ್ ಪರ್ ಅಮಲ್ ಕರ್ನಾ ಚಾಹತೇ ಹೈ ಔರ್ ಅಮಲ್ ಕರೆಂಗೇ ಇನ್ಶಾಅಲ್ಲಾಹ್. ವೆರಿ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ದಿಸ್ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಆ್ಯಂಡ್ ಮಿಸ್ಟರ್ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್. 3 ದಿನಗೆ ವರ್ಕ್ಶಾಪ್ಗೆ ಥ್ರೂ ಹಮೇ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಸಿಖಾ ರೇ ಹೈ ಆ್ಯಂಡ್ ಹಾಂ, ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಶುಕ್ರಿಯಾ ಉನ್ಕಾ ಔರ್ ಹಮಾರೇ ಕಲೀಗ್ಸ್ ಔರ್ ಕಾಲೇಜ್ ಕಿ ತರಫ್ ಸೇ ಜೋ ಭಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಥಾ ಉಸ್ಸೇ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಸಿಖನೆ ಕೋ ಮಿಲಾ, ಲೈಕ್ ಫ್ರಮ್ ದ ಬಿಗಿನಿಂಗ್ ಆಫ್ ದ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ದಟ್ ವಾಸ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಸ್ಕಿಲ್ ಟು ದ ಅಲ್ಟರ್ ಈಗೋ, ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ವಾಸ್ ಬ್ಯೂಟಿಫುಲಿ ಅರೇಂಜ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಜೈಸೆ ಹಮಾರೇ ಸ್ಕಿಲ್ಸ್ ಕೋ ಡೆವಲಪ್ ಕರೇ ಉಸ್ ತರಹ ಸೇ ಅರೇಂಜ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಥಾ. ಅಲ್ಖಮರ್ ಕಾಲೇಜ್ ಕೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಹೈ, ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹ್ ಫಂಕ್ಷನ್ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ತರಹ ಹುವಾ. ಇನ್ನು ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಕೆ ತರಫ್ ಸೇ ಫಂಕ್ಷನ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಥಾ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಐಸೆ ಫಂಕ್ಷನ್ ಕೋ ಅಟೆಂಡ್ ಕಿಯೇ ಔರ್ ಹಬೀಬುಲ್ ರಹಮಾನ್ ಸರ್ ನೇ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕೋ ಅಚ್ಚಾ ಮೋಟಿವೇಟ್ ಕಿಯಾ, ಗೈಡ್ ಕಿಯಾ, ಮೋಟಿವೇಶನಲ್ ಸ್ಪೀಚ್ ದಿ. ಹಮ್ ಲೋಗ್ ಕೋ ಜೋ ಹೈ ನಾ ಇಸ್ ಕಾಬಿಲ್ ಮತಲಬ್ 3 ದಿನ ಮೇ ಇತನಾ ಪ್ರಾಕ್ಟಿಸ್ ಕರಾಯಾ ಕಿ ಸ್ಟೇಟ್ ಮೇ 4 ಲೋಗ್ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಠಹರ್ ಕರ್ ಸ್ಪೀಚ್ ಕರ್ ಸಕೇ, ಮೋಟಿವೇಶನ್ ಕುಚ್ ಬಾತ್ ಕರ್ ಸಕೇ. ಸೊ ಭಿ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಸೇ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಶುಕ್ರಿಯಾ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಲೋಗ್ ಕೋ ಗೈಡ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ. ಬಹುತ್ ಸಿಖನೆ ಕೋ ಮಿಲಾ ಔರ್ ಭಿ ಮುಜೆ ಬಹುತ್ ಜರೂರತ್ ಥಿ. ಜೈಸೆ ಅಬ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮೇ ಅಬ್ ಹಮ್ ಜಾತೇ ಹೈ ತೋ ಮೇರಾ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಸ್ಕಿಲ್ ಉತ್ನಾ ಅಚ್ಚಾ ನಹೀ ಹೈ. ಅಭಿ ಭಿ ಮೇ ಇತನಾ ಡರ್ ರಹಿ ಹೂಂ, ಲೇಕಿನ್ ಇಸ್ಸೆ ಹಮಾರಾ ಔರ್ ಅಚ್ಚಾ ಹೋ ಸಕ್ತಾ ಥಾ, ಶಾಯದ್ ಹೋ ರಹಾ ಭಿ ಹೈ. ಮೇ ಆಗೇ ಔರ್ ಬೆಹತರ್ ಬನೂಂಗಿ ಇನ್ಶಾಅಲ್ಲಾಹ್. ಬಹುತ್ ಸಿಖನೆ ಕೋ ಮಿಲಾ ಸರ್ ಸೇ, ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಸಿಖಾಯಾ ಸರ್ ನೇ ಔರ್ ಶುಕ್ರಿಯಾ ಸರ್ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್. ಆಪ್ ಐಸೆ ಔರ್ ಲೋಗೋ ಕೋ ಸಿಖಾತೇ ರಹೇ, ಬಹುತ್ ಲೋಗೋ ಕೋ ಹೆಲ್ಪ್ಫುಲ್ ಹೈ ಆಪ್. ಅಬ್ ಹಮಾರೇ 3 ದಿನ ಹಮಾರೇ ಕಾಲೇಜ್ ಮೇ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಹುವಾ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್ ಸರ್ ಕಾ, ಜಿಸ್ಕಾ ನಾಮ್ ಹೈ ದಿ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಮಾಶಾಅಲ್ಲಾಹ್ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಕುಚ್ ಸಿಖನೆ ಕೋ ಮಿಲಾ ಯಹಾಂ ಸೇ. ಮಾಶಾಅಲ್ಲಾಹ್ ಜಿತ್ತಾ ಭಿ ವೋ ಹಮಾರೇ ಕೋ ಸಿಖಾಯೇ, ಜಿತ್ತಾ ಭಿ ಹಮಾರೇ ಕೋ ನಾಲೇಜ್ ದಿಯೇ, ಜಿತ್ತಾ ಭಿ ಹಮ್ ಚೀಜೋ ಕೋ ವೋ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಬತಾನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರೇ, ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹ್ ಹಮ್ ಹರ್ ಚೀಜ್ ಸೇ ವಾಕಿಫ್ ಹೋ ಗಯೇ. ಇಟ್ ವಾಸ್ ಅ ಸೆಷನ್ ಆಫ್ 3 ಡೇಸ್ ದ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಬೈ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ದ ಕನ್ಕ್ಲೂಷನ್ ದಟ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಕೇಮ್ ಫ್ರಾಮ್ ದಟ್ ಆಲ್ವೇಸ್ ರಿಸ್ಪೆಕ್ಟ್ ಯುವರ್ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆಲ್ಸೋ. ದೇರ್ ವಾಸ್ ಅ ಸರ್ಟನ್ ಟಾಪಿಕ್ ಗಿವನ್ ಅಸ್, ಐ ಹ್ಯಾವ್ ಚೂಸ್ ಅಬೌಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಆಫ್ ಕೈಂಡ್ನೆಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ವುಡ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮೈ ಫ್ರೆಂಡ್ ಟು ಆಲ್ಸೋ ಫಾಲೋ ಸಚ್ ಕೈಂಡ್ ಆಫ್ ಥಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ ಟು ಬಿ ಅ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ಆಮ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಥ್ಯಾಂಕ್ ಟು ಆಲ್ ದ ಟೀಚರ್ಸ್, ಸ್ಟಾಫ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ನಾನ್ ಸ್ಟಾಫ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಪೆಷಲಿ ಇಮ್ರಾನ್ ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್ ಹಿಸ್ ಸ್ಟಾಫ್ಸ್. ಆ್ಯಂಡ್ ಐ ಕೇಮ್ ಟು ದ ಕನ್ಕ್ಲೂಷನ್ ದೇ ಬಿ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕಿಂಗ್, ಬಿ ಪಾಸಿಟಿವ್, ಆಲ್ವೇಸ್ ಸ್ಪೀಕ್ ಟ್ರೂತ್ ವೆನ್ ಯು ಸ್ಪೀಕಿಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್ವೇಸ್ ಬಿ ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್, ಆಲ್ವೇಸ್ ಹ್ಯಾವ್ ದ ಅಬಿಲಿಟಿ ಆಫ್ ನೆವರ್ ಗಿವಿಂಗ್ ಅಪ್. ಮೈ ಆ್ಯಸ್ ಎ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಅಲ್ಖಮರ್ ಎಜುಕೇಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಚಾರಿಟೇಬಲ್ ಟ್ರಸ್ಟ್, ಜನಾಬ್ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸಾಹಬ್, ಡಾಕ್ಟರ್ ಬೇಗ್ ಸಾಹಬ್, ಇಮ್ರಾನ್ ಸಾಹಬ್ ಅವ್ನಿಗೆ ತಮಾಮ್ ಟೀಮ್ ಕಾ ಬಹುತ್ ಹೀ ಶುಕ್ರ ಗುಜಾರ್ ವೋ ಮಶ್ಕೂರ್ ಹೋ ಜೊ ಹಮಾರೇ ಕಾಲೇಜ್ ಮೇ ಆಕರ್ ಜೊ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೈ ಔರ್ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಜೊ ಉನ್ಕೆ ಸಾಫ್ಟ್ ಸ್ಕಿಲ್ ಕೆ ಲಿಯೇ ಜೊ ಭಿ ಲೆಕ್ಚರ್ಸ್ ದಿಯೇ ಹೈ ಔರ್ ಅಭಿ ಮೇ ಸುನಾ ಕಿ ಬಚ್ಚೆ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಎಮೋಷ್ನಲ್ ಹೋ ಗಯೇ ಥೇ ಔರ್ ಬಚ್ಚೆ ಚಾಹ ರಹೇ ಥೇ ಭಯ್ಯಾ 3 ದಿನ ಕಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕ್ಯೋ ರಖೆ, 8 ದಿನ ಕಾ ಕ್ಯೋ ನೆ ರಖೆ. ಯೇ ಬಚ್ಚೋ ಕಿ ತರಫ್ ಸೇ ಬಾತ್ ಆ ರಹೀ ಹೈ ಕಿ ಭೈ ಇಸ್ಕೋ ಔರ್ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಕರ್ನಾ ಥಾ ಬೋಲ್ ಕೆ. ಹಮ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಕಿ ಭೈ ಇಸ್ಕೋ ಬಾರ್ ಬಾರ್ ಹಮ್ ಇಸ್ ತರೀಕೆ ಸೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ರಖ ಕರ್ ಹಮಾರೇ ಕಾಲೇಜ್ ಕೋ ಊಂಚಾಯಿಯೋ ತಕ್ ಲೇ ಜಾಯೇ ಹಮ್. ಇಸ್ಮೇ ತಮಾಮ್ ಟೀಮ್ ಕಾ ಹಮೇ ಸಪೋರ್ಟ್ ಚಾಹಿಯೇ ಔರ್ ಮೈ ತಮಾಮ್ ಕಾ ಶುಕ್ರ ಗುಜಾರ್ ಹೂಂ. ಐ ಆಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬೇಗ್ ಅಲ್, ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟರ್ ಅಲ್ಖಮರ್ ಕಾಲೇಜ್ ಆಫ್ ನರ್ಸಿಂಗ್. ಆಜ್ ಕಾ ಜೇ ಜೊ ಹಮಾರೇ ಹಮಾರೇ ಹಬೀಬುರ್ ರಹಮಾನ್ ಸಾಹೇಬ್ ಜೋ ಕಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕರೇ ಅಪ್ನೇ ಅಕಾಡೆಮಿ ಪ್ರೋಟಾನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಕಿ ತರಫ್ ಸೇ ಬಹುತ್ ಹೀ ಅಚ್ಚಾ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ರಹಾ. ಪೂರೇ ಜಿತ್ತೇ ಭಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೆಂಟ್ಸ್ ಹೈ ನರ್ಸಿಂಗ್ ಕೆ ಔರ್
फार्मेसी कॉलेज के बहुत ही इम्प्रेस हुए और सबका ये कहना है और उनका ये ख्वाहिश भी है कि ये प्रोग्राम सर करते रहिए या तीन दिन के बजाय और आगे बढ़ा के भी करते रहिए, हमको बहुत से मालूम हो रहे हैं और हमसे यही से बहुत फ़ायदा हुआ। तो मैं ये तमाम आपकी टीम की, प्रोटॉन एकेडमी की टीम की तो मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने सक्सेसफुली कंप्लीट किया है ये प्रोग्राम को, और हम मैं ये ख्वाहिश करूँगा कि आइंदा ये लोग हमारे इस तरह से ताउन करते रहें। किसी के जहन में कौम के लिए तब्दीली लाने का ख्याल आना, फिर उस ख्याल का उस इंसान का अपने ज़िम्मेदारों के साथ शेयर करना, वो इंसान डॉक्टर इमरान अहमद साहब हैं कि आपके जहन में इस बात का ख्याल आया कि जो फार्मेसी स्टूडेंट्स हैं और जो नर्सिंग स्टूडेंट्स हैं उनके लिए सॉफ्ट स्किल का एक ऐसा ट्रेनिंग प्रोग्राम होना चाहिए, और जब आपने ये बात अपने ज़िम्मेदारान के सामने रखी, जनाब असद अली अंसारी साहब, आरिफ अहमद ख़ान साहब, एमएम बेग साहब, फयाज साहब, आप सब और आपके जो स्टाफ हैं साथ में वसीम भाई, ये तमाम लोगों ने आपका बेहतरीन तरीके से कोऑर्डिनेट किया आपके साथ में। मैं पहली मर्तबा ऐसा देख रहा हूँ कि टीचिंग स्टाफ स्टूडेंट्स के साथ में मुकम्मल तीन तीन चार चार घंटे का सेशन पूरा बैठकर पूरी दिलचस्पी से अटेंड किए हैं, और आपके स्टूडेंट्स माशाल्लाह तारीफ के काबिल हैं। 200 स्टूडेंट के करीब किसी ने ब्रेक नहीं लिया चार घंटे तक। अल्हम्दुलिल्लाह मैं आप सबका शुक्रगुजार हूं कि आपने मुझे नाचीज़ को इस बात का मौका दिया कि मैं आऊँ और आपके इस अजीम इंस्टीट्यूट में अपनी खिदमत को अंजाम दूँ। अल्लाह आप सबको जज़ाए खैर दे, आपसे उम्मत का कौम का बेहतरीन काम ले, आपसे हमारे देश का नाम और रोशन हो, और इसी तरीके से मैं उम्मीद करता हूँ कि जितने दूसरे इंस्टीट्यूट्स हैं गुलबर्गा में उन सब तक एक मैसेज जाए कि सॉफ़्ट स्किल एक बहुत इम्पॉर्टेंट जो है स्किल है जो इस वक्त हमारे ग्रेजुएट्स और अंडर ग्रेजुएट्स के लिए एक लाइफ चेंजिंग प्लेटफॉर्म क्रिएट कर सकता है। मायसेल्फ डॉक्टर इमरान, अलखमर कॉलेज ऑफ फार्मेसी प्रिंसिपल। अभी ये तीन दिन का आज जो हमने वर्कशॉप अलखमर कॉलेज ऑफ फार्मेसी और नर्सिंग के कोलैबोरेशन में हमने तीन दिन का वर्कशॉप किया था, इसके लिए मैं पहले मेरे मैनेजमेंट का शुक्रगुजार हूँ, स्पेशली असद अली अंसारी साहब जो प्रेसिडेंट हैं और आरिफ अहमद ख़ान साहब जो सेक्रेटरी हैं, और हमारे एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर एमएम बेग साहब, और चूंकि नर्सिंग के प्रिंसिपल अस्तरा रानी मैडम, और मुझे ज़िम्मेदारी दी गई थी कि ये प्रोग्राम को जो है बच्चों की बेनिफिट के लिए आपको ऑर्गेनाइज़ करना है और अच्छे से इसका जो आउटकम आए वो बच्चों की जो है मुस्तकबिल में उसका इम्पैक्ट गिरे। तो अल्हम्दुलिल्लाह जैसे हमारे स्पीकर हैं हबीबुर रहमान साहब जो ये तीन दिन का इवेंट ऑर्गेनाइज़ करने में, मुझे जो ख़ास एक बात जो नोटिस में मुझे लगी कि बच्चों का जो डे वन को रेस्पॉन्स था और डे थर्ड को, आई फेल्ट इट वाज अ 360 डिग्री रिफॉर्म। और चूंकि अभी मैं देख रहा था कि जो है स्टूडेंट्स का जो अटेंडेंस है वो इंटैक्ट 150 और 170 के बीच में ही रहा है, तो इट शोज़ जो बच्चों का इन्वॉल्वमेंट रहा है, कई जो टॉपिक्स पे आपने एक्सपेरिमेंट किया तो वहाँ पे बच्चों का इन्वॉल्वमेंट प्रैक्टिकली मुझे देखने में आया, जहाँ पे नर्सिंग और फार्मेसी का कोलैबोरेशन बहुत एक्सेलेंट रहा, बच्चों का पार्टिसिपेशन एक्सेलेंट रहा। तो मैं हबीबुर रहमान साहब को और उनकी तमाम टीम का शुक्रगुजार हूँ, और मैं चाहता हूँ कि जो है ये रोशनी और भी कॉलेजेस को पहुंचाएं, और ये जो आपका रिसोर्स है, आपका रिफॉर्म है, लोगों की जो है दिलो दिमाग तक हर जगह पे पहुंचाएं, ऐसी मेरी उनके लिए शुभकामनाएं हैं। एंड थैंक यू वन एंड ऑल, ऐसे इवेंट्स हम लोग अलखमर कॉलेज ऑफ फार्मेसी एंड नर्सिंग, इन चीज़ों में हमारा डेडिकेशन कंटिन्यू रहेगा।